शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पर तुम्ही कोण म्हणायचं? इकडे कोण इकडे? ज्यांची तू पूजा करतीयस, ज्यांनी सांगितलेलं व्रत करतीयस ना, त्यांची म्हणजेच भैरवनाथांची मी पत्नी आहे. जोगेश्वरी भक्त आहेस ना, मग तुला हे व्रत करून काय मिळणार आहे? मला मला काय दिन का, फक्त देवांची कृपा असावी एवढंच मागणं आहे माझं. यांनी तुला कोणती भेट वस्तू किंवा वचन असं काही दिलं तर नाहीये ना? नाही जी, देव तर लई भोळ आहे ती, आणि मला दुसरं काय बी नग आहे. यांच्यावर माझं लक्ष आहे आणि तू सुद्धा फार मोठी स्वप्न पाहू नकोस. राजवाड्यात येशील असं जर तुला वाटत असेल ना, तर ते तेवढं सोपं नाहीये. नाही जी, माझ्या मनात असलं कसलं बी सपन नाही. खरंच यांच्यापासून दूर राहा. भक्त आहेस ना त्यांची, मग भक्तच राहा. त्यांची फक्त भक्तीच कर, प्रेम करू नकोस. आलं लक्षात? जोगेश्वरी, तू माझा ऐकायला हवं होतंस, तू थांबायला हवं होतंस, तू हा उमरा ओलांडून नव्हतं जायला पाहिजे. कारण कुठेतरी एक रेषा होती, जरी ते तुझे आई वडील असले तरी तुझ्या वडिलांच्या मनामध्ये द्वेष आहे तुझ्याबद्दल, माझ्याबद्दल. त्या द्वेषाला तू का सामोरे जातेस? मी भूत भविष्य पाहू शकतो, तुला कल्पना नाही की मला काय पद्धतीचे संकेत येत आहे. हे संकेत चांगले नाही. पार्वती, आता यावेळी तुला भैरवाशी काय बोलायचंय? एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचंय. हरकत नाही, पण नुकतीच जोगेश्वरी इकडून निघून गेली, त्याचा त्याला त्रास होत असेल. त्यात त्याला पुन्हा राग येईल असं तर काही सांगणार नाहीयेस ना? त्याला राग येईल असं मी कशाला काही म्हणेन? उलट हीच वेळ आहे
आपण सावध राहण्याची. प्रधानजी, मी आता आपलीच भेट घेण्यासाठी येत होतो. अना मी तुझी. माझी? वय. दुर्गा देवीसनी तुला काय वय सांगायचं आहे? भैरवा, नाही म्हणजे जोगेश्वरी इथनं नागलोकामध्ये गेली आहे, पण म्हणून निस्तर शांत राहया नग. आपण असं हातावर हात धरून बसून राहायला नाही पाहिजे. काय म्हणायचं आहे तुला दुर्गा? ती जरी तिथं गेली असली तरी आपण तिच्यावर ध्यान ठेवायला पाहिजे. पण का? तिकडं काय परिस्थिती आहे हे म्या तुला नव्यानं सांगायला नग भैरवा. आता तिच्यावर कसं ध्यान ठेवायचं हे तुलाच ठाव. पण देवी, हे सगळं कशासाठी? ती तिच्या माहेरीच गेली आहे ना. तिचे आई वडील आहेत तिथे. त्यांना उलट ह्याचा आनंद झाला असेल की जावई नाही आला. मुलगी एकटी झाली आहे माहेरी. नाही, तसं नाही भैरवा. नाही, आता दुर्गा म्हणल्यावर माझ्या बी हे ध्यानात आलं. त्या देवी जे सांगत आहे ते बराबर आहे बघ. होय, नाही म्हणजे तिथं काय बी झालं, म्हणजे काय बी इप्रीत घडलं, तरी तू जोगेश्वरीसाठी तिथं जाया पाहिजे हे मनात पक्क ठेव. अन त्या येळाला तुला तिकडं जावंच लागल भैरवा. तुम्ही उगाच इतका विचार करत आहात. अहो, ती त्यांची मुलगी आहे, त्यामुळे तिकडे सगळं सुखात असणार. पण भैरवा, जोगेश्वरीला अवतान धाडलं नाही याचा काय अर्थ घ्यायचा? कत्त्यांचा जोगेश्वरीवर राग आहे, आणि जेव्हा जोगेश्वरी तिकडे जाईल तेव्हा त्यांचा तो राग बाहेर येईल. बस मळय्या, ए पुरी मळय्या, अग इतक्या रात्रीला कुठे चालली यास? अरे कुठं नाही, घरलाच जाते. अन कुठं होतीस मग? ते आपलं इथंच होते. मला सांगायचं नाही होय. अरे बाप, असं काय बी नाही. म्हणजे मी नदीवर गेले होते. नदीवर? अन आत्ता? भाई, ते म्या देवांचं एक व्रत करते ना, तेच करायला गेले होते. आता जाते घरला. चांगलं आहे, तुझ्यासारखी भक्त बघितली नाही बघ म्या. चांगलं आहे, देवाची भक्ती करती असते. आबा, तू देवांकडे जाणार होतास ना? वय, उद्याच जाणार आहे बघ. आता पाया कशा पाय पडती? तू देवासनी भेटायला जाणार आहे ना? वा, तव्हा इथूनच हात जोडते. आबा, देवासनी माझा नमस्कार सांगशील ना? वय, सांगेन की. निघते, उशीर होत आहे ना. येऊ का? कोणाचे आहे पोर? अगं, किती वेळ?
अगं जोगेश्वरी कधीपासून वाट बघतोय आम्ही तुझी. आणि काय ग, ती कोण होती तिथे? ती आहे कोणी एक भक्त. आणि ती तिथे काय करत होती? काहीतरी कसलं तरी तिचं व्रत करत होती. अच्छा, मला वाटलं तू तिला ओळखतेस. मी कशाला ओळखू? अगं ही तर तीच आहे ना. कोण? अगं ती नाही का जिला आम्ही आबांबरोबर पाहिलं होतं? हो का? अगं हो, आम्ही बघितलंय हिला. आणि अगं हिची आई सुद्धा देवांची मोठी भक्त आहे. आणि हो, तेव्हाच हिची आणि देवांची भेट झाली होती. हो का? फार माहितीये तुम्हाला तिच्याबद्दल. अगं असं काय करतेस, तूच नाही का आम्हाला पाठवलं होतंस देवांच्या मागे ते कुठं जात आहेत बघायला? हो, आणि तेव्हाच ती आम्हाला तिथे दिसली होती आबांबरोबर. तेव्हाच तिची आणि देवांची भेट झाली. आणि अगं आम्ही हे तुला सुद्धा येऊन सांगितलं होतं की असेल सांगितलं असेल तुम्ही, पण माझ्या काही लक्षात नाही आता. आणि मला आता ह्यावर काही बोलायचं नाहीये. चला आपण निघूयात, आता फार उशीर व्हायला नको. ऐकायला काय होते तुला? कुणासाठी सांगतोय मी? तुझ्या भल्यासाठी सांगतोय ना. काल सांगितलं होतं ना तुला, सांगितलं होतं का नाही ते घराबाहेर जायचं नाही म्हणून, पण तुला पाहिजे तेच केलंस ना तू. मी काय म्हणते, तुला जे बी काय करायचंय ना ते घरामध्ये कर की. त्याला कोण नका म्हणतय? कर की, घरातच कर. पण हे कंच्या बी यायला घराबाहेर जायचं हे चालायचं नाही. आलं का ध्यानात? काय येतंय ना ध्यानात? दोस्त्यात हे पक्क ठेवून घे, नाहीतर तुला घरामध्ये डांबून ठेवायला लागल. दार लावून घेईन मी. आलं का ध्यानात? हे श्री मार्तंड भैरवा, जोगेश्वरी आता नागलोकाच्या दिशेने निघाली आहे. जाताना ती जेजुरी जवळून जाणार आहे, तेव्हा तुमचे ध्यान तिच्याकडे असू द्या. देवी येत आहे तो.
वनिता काय झालं देवी? अगं गडाच्या पायथ्याशी एक मेणा आलाय, सोबत माणसंही आहेत. हा दिसतायत तर खरी. कोणाला तरी पाठवून कोण आहे ते पहा म्हणावं. मी लगेच सेवकाला चौकशी करायला सांगते. जया विजया, मला असं वाटतंय की आपण रात्रीचा प्रवास नको करूया. आज रात्री आपण इथेच निवास करूया. अगं हो, मी तुला म्हणणारच होते, कारण सगळेजण थकले आहेत. तुम्ही दोघी निवासाची तयारी करायला घ्या. हो. आपण कुठे आलो आहोत आणि हे कोणतं ठिकाण आहे? अगं ही जेजुरी, म्हणजे मगाशी आपण थांबलो होतो ना तेव्हा इथल्या सेवकांना विचारलं. जेजुरी? आणि तो जो गड दिसतोय ना तो जेजुरी गड आहे. म्हणजे सोन्याची जेजुरी जी म्हणतात ती हीच का? हो हो, हीच ती सोन्याची जेजुरी. देवी, गडाच्या पायथ्याशी कोण आहे याची चौकशी केलीये. सेवक निरोप घेऊन आलेत. कोण आला आहे? भैरवनाथ यांची पत्नी जोगेश्वरी देवी. काय? त्यांचाच मेणा आहे खाली. भैरवनाथांच्या पत्नी जोगेश्वरी आल्या आहेत? होय देवी. त्यांना तात्काळ गडावर घेऊन या. त्यांच्या स्वागताची तयारी करा. ओवाळ्याचा ताट तयार करा. हो. जोगेश्वरी, अगं ह्यांना तुझ्याशी बोलायचंय. प्रणाम देवी. आपण कोण? मी वनिता, जेजुरी गडाहून आलीये. म्हाळसा देवींना तुम्ही इथे आला आहात याची वार्ता मिळालीये, म्हणून त्यांनी मुद्दामच मला तुमची भेट घ्यायला पाठवलंय. त्यांनी तुम्हाला गडावर बोलवलंय. म्हाळसा देवींनी? हो. अहो पण त्यांना उगाच कष्ट आमच्यामुळे. अहो कष्ट कसले त्यात, तुम्ही इथे आला आहात याचा आनंदच आहे आम्हाला, त्यांना सगळ्यांना. तुम्ही जेजुरीमध्ये आहात, आमचे अतिथी आहात. गडावर तुम्हा सगळ्यांच्या विश्रामाची व्यवस्था केली आहे. आम्ही खरंच खूप आभारी आहोत. चला निघूयात का? माळसादेवी आपली वाट बघत असते. हो हो निघूयात. विजया सगळ्यांना कळव. हो. Thank you.
जोगेश्वरी, तुझं या जेजुरी गडावर स्वागत आहे. म्हाळसा देवी, तुम्ही आम्हा सगळ्यांना इथे आपुलकीने बोलवलं, सगळ्यांची इथे निवासाची व्यवस्था केली. आम्ही खरंच खूप आभारी आहोत तुमचे. अगं, तू आली आहेस हे कळाल्यावर मला खूप आनंद झाला. भैरवनाथाची पत्नी आहेस तू. काय ग, पण एकटीच आलीस? भैरवनाथ नाही आले सोबत? देवी, नाही, ते नाही आलेत माझ्या सोबत. का? ते का नाही आले? करतेस तू जोगेश्वरी, भक्त वगैरे काही नसतं ग. ह्या बाबत नवऱ्यावर विश्वास ठेवू नको. माझे एक भक्त आहे, मळय्या तिचं नाव. अजूनही वेळ गेली नाहीये, माघारी फिर तू. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.